नमस्कार मित्रांनो, साधन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज दिनांक 12 जून 2023 आणि आजच्या व्हिडिओमध्ये पुढच्या 24 तासाचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर देशातील हवामानाचा अंदाजसुद्धा आपण पाहणार आहोत. त्याआधी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत अशी महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी आलेली आहे, कारण पुढच्या 48 तासामध्ये पूर्ण राज्यभरात मान्सूनचा पाऊस दाखल होईल असं हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर चक्रीवादळाचा जर विचार केला तर चक्रीवादळ हे अरबी समुद्रात उत्तरेकडे सरकताना आपल्याला दिसत आहे. महाराष्ट्राच्या दूर जाताना आणि गुजरात राज्याच्या जवळ जाताना आपल्याला या ठिकाणी आढळून येत आहे. या चक्रीवादळाचा राज्यातील ठिकाणावर काय परिणाम होईल, कुठे हलक्या कुठे मध्यम तर कुठे मुसळधार पावसाचा हवामानाचा अंदाज आज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेलाच आहे. तर काही ठिकाणी ढगाळी वातावरण तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे. सुरुवात करूया मित्रांनो तळकोकणापासून. सोबतच दक्षिणेकडील जे काही भारतातील राज्य आहे त्या ठिकाणी मागच्या 2 ते 3 दिवसापासून मान्सूनचा पाऊस आपल्याला बघायला मिळालेला होता. 8 तारखेला केरळमध्ये मान्सूनचा पाऊस दाखल होऊन त्यानंतर दक्षिणेकडील जे काही राज्य आहे, केरळ, कर्नाटक, त्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा हे सर्व राज्य घेऊन आता पुढच्या 48 तासामध्ये मान्सूनचा पाऊस हा महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सुरुवात करूया मित्रांनो दक्षिण भारताकडून. तर केरळ, कर्नाटक, गोवा या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुढच्या 24 तासामध्ये वर्तवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इकडे हैदराबाद, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कांतामल, रायपूर, कोरबा, राऊरकेला या ठिकाणी पावसाचा अंदाज फारसा नाही, परंतु जोरदार वारे आणि काही ठिकाणी ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सुरुवात करूया या ठिकाणी गोवा राज्यापासून. तर गोवा राज्याचा जो परिसर आहे, जो किनारपट्टीलगतचे जे काही ठिकाणं आहे, सावंतवाडी झालं, त्यानंतर राजापूर, रत्नागिरी, त्यानंतर पणजीचा काही भाग, चिपळूण आणि त्यानंतर गुहागर, दापोडी, खेड, गोरेगाव, दिवेघर, प्रतापगड, त्यानंतर मागजण या ठिकाणी पुढच्या 24 तासामध्ये जबरदस्त असा पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. त्यानंतर मुंबई आणि उपनगर, पालघर, डहाणू या ठिकाणी, वाडा, इगतपुरी, नाशिक या ठिकाणी पावसाचा अंदाज फारसा नाही, परंतु जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्याचा जो काही भाग आहे या ठिकाणी पावसाचा अंदाज कमी आहे, परंतु जोरदार वारे त्याचबरोबर ढगाळी वातावरण या ठिकाणी राहू शकते. त्यानंतर लवासा, गोरेगाव, त्यानंतर वाई या ठिकाणी, सातारा जिल्ह्याचा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार वाऱ्याचा वेग जो आहे जोरदार राहील. त्यानंतर पाटण, कराड, इस्लामपूर, साखरपा, कोड्डाळी, कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग, त्यानंतर सांगली, तासगाव, कुची, विटा, निपाणी, चाकोली, कुडाची, अथणी या ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील, परंतु काही ठिकाणी हवेचा जो दोर आहे ताशी 90 किमी प्रति तास आपल्याला बघायला मिळेल. सोबतच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज या ठिकाणी आहे. त्याचबरोबर पंढरपूर, इंदापूर, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, त्यानंतर विजयपूर, सांगली, त्यानंतर केज, जामखेड, अहमदनगर, माजलगाव, पैठण, औरंगाबाद, मराठवाड्याचा काही परिसर, जालना, सिल्लोड, त्यानंतर मालेगाव, चाळीसगाव, वैजापूर, श्रीरामपूर, चिखली, त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर, पारोळा, जळगाव, धुळे, साक्री, शिरपूर, नंदुरबार, त्यानंतर नवापूर या ठिकाणी पावसाचा अंदाज फारसा कमी आहे, परंतु जोरदार वारे त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह बहुतांश भागांमध्ये ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर लोणार, वाशिम, विदर्भाचा काही परिसर, अकोला, त्यानंतर धारणी, खंडवा, मध्य प्रदेशची जी काही सीमा आहे त्या ठिकाणी ढगाळी वातावरण राहू शकते. सोबतच हिंगोली, जिंतूर, परभणी, परळी, अहमदपूर, नांदेड, वाघाळा, त्यानंतर लातूर झालं, आदिलाबाद झालं, यवतमाळ, त्यानंतर विदर्भाचा काही परिसर, वर्धा, कोंडाळी, नागपूर या ठिकाणी हवेचा जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणात राहणार आहे, परंतु पावसाचा अंदाज थोडा कमी आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात
फारसा अंदाज नाही, परंतु काही ठिकाणी ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो. त्यानंतर इकडे भंडारा, उमरेड, त्याचबरोबर गोंदिया, डोंगरगड, गडचिरोली म्हणजे छत्तीसगड राज्याचा जो काही परिसर आहे, या ठिकाणी पावसाचा अंदाज फारसा नाही. सकाळी परंतु वीज उन्हाचा पारा 40 डिग्री अंशापर्यंत जाऊ शकतो आणि बहुतांश भागांमध्ये ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. तर हा होता मित्रांनो पुढच्या 24 तासाचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. असेच नवनवीन हवामान अंदाज, शेतमालाचे बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.